नमस्कार, मी सुवर्णा। 2:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात महत्वाच्या बातमीनं करूया। राज्यात परतीच्या पावसानं पिकांचं अतोनात नुकसान केलंय, या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा असे निर्देश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। जिल्हा प्रशासनानं अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात मदत आणि पुनर्वसन तसंच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारनं घेतला आहे। पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, पूर याने आधीच नाडला गेलेला होता शेतकरी, आता परतीच्या पावसाने सुद्धा पुरतं नुकसान केलंय शेतकऱ्याचं, काय अधिक माहिती द्याल? मदत आणि पुनर्वसन खात्याला काय निर्देश देण्यात आलेले आहेत? काय आज निर्णय झालाय? राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयामध्ये सुरू आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जात आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदा अस्मानी संकट महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। अजूनही परतीच्या पावसाचा तडाखा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी उभी पिकं जी आहेत ती वाहून गेलेली आहे, त्यांची नासधूस झालेली आहे, त्यामुळे खूप मोठं नुकसान राज्यातल्या बळीराजा झालेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवरती हे सर्व जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे त्या सर्वांचं तातडीने युद्धपातळीवरती पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि हे सगळ्यांचे पंचनामे पूर्ण करून झाल्यानंतर त्याची जी अंमलबजावणी करायची आहे तात्काळ निधी वाटपाची ते देखील करण्याचे आदेश जे आहेत राज्य सरकारने दिले आहेत। त्यामुळे राज्यातल्या बळीराजाला कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून करताना दिसत आहे। मात्र जे अस्मानी संकट आलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। तळागाळामध्ये तात्काळ जाऊन त्यांचे पंचनामे करण्याची ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण पंचनामे करायला जर उशीर झाला तातडीनं पंचनामे व्हायला हवेत आणि लगेचच मदत सुद्धा पोहोचायला हवी, अन्यथा शेतकऱ्याची दिवाळी काही आनंदी जाणार नाही पण आनंदी जावी याकरता प्रयत्न हे सरकार करत आहे। धन्यवाद। राज्य मंत्रिमंडळाची बैठक अजूनही मंत्रालय सुरू आहे, ज्याविषयी उदय जाधव आपल्याला माहिती देत होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, ऐन काढणीच्या वेळी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलंय, त्यामुळे राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे। लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकऱ्याची दिवाळी धुमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत तो असणार होता, अशावेळी त्यांना दिलासा देऊन त्यांची दिवाळी आनंदात करावी, याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं अशी मागणी राज ठाकरेंनी पत्र लिहून केली आहे। राज ठाकरेंनी पत्र लिहून बळीराजाला यावर्षीची दिवाळी सुखी होईल, आनंदी होईल यासाठी प्रयत्न करावा असं सरकारला म्हटलंय। पत्रास कारण की आपण जाणून घेऊया। प्रशांत विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, राज ठाकरेंनी पत्र पाठवलंय, बळीराजाची ही दिवाळी गोड करा असं म्हटलंय, काय सांगाल, काय लिहिलंय पत्रात? सुवर्णा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि राज्यात ज्या पद्धतीनं परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ही त्यांनी पत्रातनं केलेली आहे। आणि त्यांनी पत्रात एक महत्वाचा मुद्दा टाकलेला आहे, कारण की आपल्याला माहित आहे ज्या ज्या वेळेला आसमानी संकट शेतकऱ्यावरती येतं त्यावेळेला प्रशासन लेवलवरती अनेक पंचनामे जे आहेत हे रखडलेले असतात आणि पंचनामे व्यवस्थितरित्या होत नाहीत आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत जात नाहीत। आणि हाच मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की युद्ध पातळीवरती हा पंचनामा झाला पाहिजेत आणि संपूर्ण पंचनामे जे आहेत हे नीट झाले पाहिजेत, जेणेकरून या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल आणि पंचनामे युद्ध पातळीवर करून ओला दुष्काळ जाहीर करून या शेतकऱ्यांना मदत जी आहे ती केली पाहिजे अशा पद्धतीचा पत्रामध्ये त्यांनी उल्लेख जो आहे तो केलेला आहे। आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना ही दिवाळी चांगली जावी याच्यासाठी राज्य सरकारनं एक पाऊल पुढे आलं पाहिजे आणि ओला दुष्काळ जो आहे हा जाहीर केला पाहिजे असा अशा पद्धतीचं पत्र जे आहे हे मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। त्यामुळे आता याच्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात किंवा सरकार याच्यावरती काय भूमिका घेत आहे पाहावं लागेल, कारण की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हाच मुद्दा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेऊन मुख्यमंत्र्यांना जे हे पत्र लिहिलेलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल विशाल।
भाजपकडून मुंबईमध्ये दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी बोलताना शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर टीका केली. जे दुसऱ्यावर जळत राहतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद कसे देतील. पेग पेगमिन आणि पब यामध्येच तिथले आमदार आहेत असा टोला त्यांनी लगावला. आता संपूर्ण मुंबई शहरामध्ये गीत संगीत नृत्य दिव्यांची आरास स्पर्धा दिवाळीच्या आवश्यक गोष्टींचा बाजार या सगळ्याचे विविध असे 233 कार्यक्रम काही सुरू झालेत काही दिवाळी संपेपर्यंत होणार आहेत आणि त्यामुळे पूर्ण मुंबईत 233 ठिकाणी मुंबईकरांची थेट सेवा आणि आनंदोत्सव भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करतो त्याचा मला आनंद आहे. मुंबईकरांसाठी भाजप आणि मुंबईकरांच्या उत्सवात सुद्धा भाजप मुंबईकरांच्या आनंदोत्सवात सुद्धा भाजप हे चित्र आज मुंबईभर निर्माण झालेलं आहे. जे दुसऱ्याच्या यश अपयशावर जळत राहतात ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार. मुंबईकरांशी आमची नाळ जोडली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आम्हाला कळतंय. यांना मुंबईकरांशी काही लेणं देणं नाही आणि विशेषतः वरळीच्या आमदारांचं तर पेग पेंग्विन आणि पार्टी या पलीकडे काही नाही. त्याने एक कार्यक्रम मराठी साहित्य मराठी कला मराठी लोककला मराठी लोकमहोत्सव यासाठी केलेला दाखवावा आणि त्यामुळे त्यांनी तर आमच्याबद्दल बोलूच नाही. ते घरात झोपून राहतील किंवा घर कोंबडे असतील ते जनतेत राहतील कसे. जनतेबरोबर राहायला घरातून बाहेर पडावं लागेल. वरळीत आदित्य ठाकरे आता आता आले आहेत. त्यांचा अभ्यास नसेल तर ज्या वरळीत ते आता आले आहेत तिकडचे आमदार पूर्वी दत्तात्रय राणे होते या त्यांचा अभ्यास कच्चा आहे. ज्यांना कावीळ झालंय त्यांना सगळं पिवळंच दिसेल आणि 100 दिवसांमध्ये या सरकारने केलेल्या गोष्टींची यादी जरी दिली तरी त्याच्यावर ते पिवळीच करतील. प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राबवण्यात येत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ दिली जाणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबवलं. सिंगल यूज प्लास्टिकवर आपण बंदी घातलेली आहे सरकारने आणि नक्कीच यामध्ये फरक जाणवेल. अतिशय काटेकोरपणे कडक त्याच्यावर अंमलबजावणी देखील सरकारच्या वतीने केली जाईल ही ग्वाही या ठिकाणी आम्ही सरकारच्या वतीने नक्की देऊ इच्छितो. नक्कीच आपण पर्यावरणाचा देखील समतोल राखण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून प्रदूषण मुक्त दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे अवेळी येणारा पाऊस अतिवृष्टी काल गेल्या आठवड्यामध्ये परतीच्या पावसात देखील झालेलं शेतीचं नुकसान हे सगळं जे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग हे सगळं जे आहे हे प्रदूषणामुळे आणि निसर्गाच्या सगळ्या बदलत्या चक्रामुळे झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला ही काळाची गरज आहे हे सगळं पर्यावरणाचा समतोल राखणं आणि म्हणून शासन जास्तीत जास्त यामध्ये प्रयत्न करते आहे. बंडखोर आमदार संजय राठोड यांना शह देण्याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची रणनीती. माजी मंत्री आणि संजय राठोड यांचा कट्टर राजकीय विरोधक संजय देशमुख हे उद्या त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश झालेला आहे. संजय देशमुख यांनी प्रवेश केलाय. ताजी माहिती येते आणि ताजी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. शेकडो कार्यकर्त्यांसह
संजय देशमुखांनी शिवबंधन बांधून घेतलं आहे हातावर. त्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांचं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं जाणार होतं. ते दर्शन घेतल्यानंतर ते उद्धव ठाकरेंकडून शिवबंधन बांधून घेत आहेत आणि त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रणाली, काय सांगशील, शेकडो कार्यकर्त्यांसह संजय देशमुख यांनी प्रवेश केला आहे शिवसेना भवनावर. संजय देशमुख यांनी प्रवेश केला आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आता जमलेले जे लोक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना तिथे मार्गदर्शन करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की दिग्रसच्या एका महंतांनी, पोहरादेवीच्या एका महंतांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर येऊन शिवबंधन हाताला बांधून घेतलेलं होतं. परंतु त्यांची एवढी राजकीय कारकीर्द मोठी नव्हती किंवा ते थेट संजय राठोड यांना आव्हान नव्हते. संजय देशमुखांचं मात्र तसं नाहीये, ते राजकीय वर्तुळातले, राजकीय क्षेत्रातलेच आहेत आणि संजय राठोडांना आव्हान देण्याइतकी ताकद त्यांची आहे. आणि अशा संजय देशमुखांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतलेलं आहे आणि एक मोठा लढा या भागात उभारण्याचा. प्रणाली, क्षमा कर, तुला थांबवते. उद्धव ठाकरे काय बोलतात आपण ऐकू. आणि आश्चर्य म्हणजे अनेक जण, म्हणजे ज्यांचा आपला तरी राजकारणामध्ये संबंध येईल, जवळीक होईल असं वाटलेलं होती, अशी लोक सोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माची लोक सोबत येत आहेत. आता सुद्धा तुमच्याकडे यायला मला उशीर झाला, कारण घरी काही सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की बस आप लढो आपके साथ है, जो भी कुछ हो रहा है हमें पसंद नहीं है, मंजूर नहीं है. या देशातली लोकशाही केवळ भवितव्य भविष्य शिवसेनेचं नाहीये. मी प्रत्येक वेळेला हे सांगत आलेलो आहे की माझं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, ते काय होणार ठरवणारे तुम्ही आहात, त्याच्यामुळे मला तशी चिंता नाहीये. पण देशाचं काय होणार, देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे का परत आपण आपली 150 वर्षाची गुलामगिरीची राजवट आपल्याच कर्माने आपण परत आणणार आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारला पाहिजे. आणि जे काही चाललेलं आहे माझं तर स्पष्ट म्हणजे आता जाहीर सभा तर घ्यायची की सुनील महाराज आले तेव्हा पण सांगितलं आहे, पोहरादेवीच्या दर्शनाला तुम्ही येणार, कधी मेळावा पैसा पुण्य मेळावा जायचा हे तुम्ही ठरवा, मी आलो. आपल्याला महिला मिळू नये म्हणून प्रयत्न झाला, न्यायालयाने आपल्याला न्याय दिला. त्याच्यानंतर आदरची पोट घेऊन होते ही विरोध होणार नाही, निवडणूक होणार, पण ती निवडणूक तोंडावर आले म्हणून खाई घाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आपलं चिंताळे नाव गोठवून टाकलं. ठीक आहे, गोठवलं हरकत नाही, मी माझं नाव घेऊन आणि मशा घेऊन पुढे गेलो, जे सोबत असेल, ज्यांनी पटत असेल ते सोबत येतील आणि संपूर्ण राज्य माझ्या पाठी उभं राहिले. म्हणजेच काय,
की पहिलं आपण जे सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे 16 जणांच्या अपात्रतेचा निर्णय निकाल तो लागणं हे नैसर्गिक आहे आणि होत, आणि ते न करता निवडणूक आयोगाकडे हा चेंडू त्यांच्या कोर्टात टाकला गेला, या कोर्टात त्या कोर्टामध्ये, आणि त्यांनी ठीक आहे आता प्रत्येकाची स्वायत्तता असते, प्रत्येकाबद्दल संशय व्यक्त करावा करावा की न करू नये, व्यक्त केला नाही तरी मनात तो निर्माण होतो की नाही हे तुमचं हे चित्र स्पष्ट आहे, पण त्यांनी ज्या तत्परतेने निर्णय घेतला चिन्ह आणि नाव गोपवण्याचा तो खरं काहीच कारण नव्हतं. म्हणजेच काय की याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना संपवायची, आणि माझं तर मत असं आहे जे मी कार्यकर्त्यांच्या सभेत बोलवले मला वाटतं दसरा मेळाव्यात पण बोललो असेल की एकदा काय तुम्हाला मिळेल त्यांना जी ताकद एकवटायची ते एकवटा, कारण नंतर जी शिवसेना जिंकणार आहे त्या शिवसेनेच्या विजय मध्ये हे नव्हते म्हणून तुम्ही जिंकला असं म्हणून बोलू नये. सगळे एकत्र या, शिवसेना मजबूत आहे आणि सगळे सहकारी काही जुने आता संजय तुमची ओळख शिवसेनेने करून दिली, सुभाष मानकुले बसलेले संजय देशमुखांचा प्रवेश झालाय शिवसेना भवनातून थेट प्रक्षेपण बघत होतो. आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरिबांकरता दिवाळीत आनंदाचा शिधा देण्याचं जाहीर केलं. त्या घोषणेची पूर्तता होण्यास औरंगाबादमध्ये सुरुवात झाली आहे. आनंदाचा शिधा म्हणजे 100 रुपयांमध्ये 1 लिटर गोडे तेल, 1 किलो साखर, 1 किलो चणा डाळ, 1 किलो रवा असा जिन्नस दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या गोदामातून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. महाराष्ट्र राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा नावाचा एक घोषणा केली आणि त्या घोषणेला थोडा विलंब झाला होता कारण साखर पोहोचत नव्हती, त्यामुळे तो आनंदाचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोहोचत नव्हता. मात्र औरंगाबादमध्ये आपण बघतो आता साखरेचा स्टॉक आलेला आहे, या ठिकाणी साखर उतरून घेतलेली आहे आणि एकंदरीतच आता आनंदाच्या शिध्याच्या अंतर्गत जे आहे चणा डाळ असेल, रवा असेल, पामतेल असेल, साखर असेल, हे 4 जिन्नस औरंगाबादच्या गोडाऊनमध्ये उतरलेले आहेत आणि त्याची पूर्ण तयारी वाटपाची सुरू झालेली आहे. आपण बघतोय की साखर जी आहे उतरून घेतली जाते. आता सर्वच सर्व 4 जिन्नस मुबलक प्रमाणात या ठिकाणी आल्यानं आता रेशनधारकांना त्याचं लगेच त्वरित जे आहे वितरण होईल. माझ्या सोबत पुरवठा अधिकारी आहेत. नेमकं हे जिन्नस कसे आहेत, क्वालिटी तर चांगली दिसू लागलेली आहे, किती किती आहेत? 4 आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. क्वालिटी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पॅकिंग सुद्धा चांगलं आहे.
आणि त्याच्यामध्ये सगळं एक एक किलो आहे का? एक एक किलो आहे. अच्छा, चार पॅकेट आहेत वेगवेगळे याचे. आणि त्यात आम्ही त्या शासनाची जी थैल्या प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना दुकानदारामार्फत आपण शिधापत्रिका दाखवणं वाटप करणार. आता मला एक सांगा, आता सगळे जिन्नस चारही जिन्नस या ठिकाणी आलेले, साखर सुद्धा आज आलेले, तर आता लगेच हे डिस्ट्रीब्युशन वितरण सुरू? हो, साखर आलेली आहे आज. साखरला थोडा विलंब झाला होता पण तो आलेली आहे. त्याचं आम्ही वाटप सुरू लगेच चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे दुकानदारापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे काही अडचण नाही आम्हाला सध्या. आता हे वितरण उद्यापासून 100% हो 100% उद्यापासून वितरण होणार आहे. साखर वगैरे सगळं सर्व वितरण होणार आहे. जेवढे आमच्याकडे उपलब्ध आहे तेवढे सर्व वाटप करणार आहे. एकंदरीतच आपण बघितलं की आनंदाचा शिधा ही खूप चांगली स्कीम राज्य सरकारची होती, कारण दिवाळीच्या निमित्ताने आपण बघतो की तेलाचे भाव वाढलेले आहेत, चणा डाळ वाढलेली आहे, रवा वाढलेले, साखर सुद्धा वाढलेली आहे. मात्र 100 रुपयामध्ये हे चार जिन्नस राज्य सरकार गोरगरिबांना, रेशन धारकांना देणार आहे. थोडासा विलंब जरी झाला असला तरी आता ये उद्यापासून जे आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये याचं वितरण होईल. निश्चितपणे या महागाईच्या काळामध्ये 100 रुपयामध्ये गोरगरिबांची दिवाळी गोड होणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. महत्वाची बातमी आहे, विषय आहे अनिल देशमुखांसंदर्भातला. अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहात जाते, रुग्णालयात जाते का घरी जाते असा प्रश्न निर्माण झालाय. याचा फैसला उद्या होईल. ईडी पाठोपाठ CBI केसमध्ये सुद्धा त्यांना दिलासा मिळणार का असा मुद्दा आहे. उद्या याविषयीची उत्तरं मिळतील. सुप्रीम कोर्टच्या आदेशाने 7 दिवसांमध्ये निर्णय या संदर्भातला होणं अपेक्षित आहे. देशमुखांच्या जामीनार्थ अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. CBI केसमध्ये त्यांना दिलासा मिळतो का हे बघायचं. जामीन अर्जाला CBIचा विरोध आहे. 100 कोटी घोटाळा प्रकरणाचा किंवा 100 कोटी वसुली प्रकरणाचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे आधी ईडी मग आता CBIच्या सगळ्या कचाट्यात ते अडकलेत. CBI केसमध्ये त्यांना दिलासा मिळणार का हे बघायचं. फैसला उद्या होणार आहे. त्यामुळे जसा न्यूज 18 लोकमतने प्रश्न उपस्थित केलाय की उद्या याची उत्तरं मिळतील की अनिल देशमुखांना जामीन मिळतो म्हणजे ते घरी जातात, रुग्णालयात असतात का कोठडीतच असतात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया. प्रशांत, काय अधिक माहिती द्याल? सोडून आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले होते त्यानुसार 7 दिवसांमध्ये CBI कोर्टानं सुनावणी पूर्ण केली. सरकारी वकील म्हणजे अटॉर्नी जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला की सचिन वाझे यातला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला की ज्या पद्धतीनं की सचिन वाझे या आधारावर ईडीने जरी जामीन दिला असला तरीही CBI कोर्टमध्ये सचिन वाझे यांची भूमिका वेगळी आहे आणि झालेला युक्तिवाद आता याच्यावर उद्या निर्णय दिला जाणार आहे. दोघांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. प्रकरण अत्यंत क्लिष्ट आहे. माझ्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात असं वक्तव्य थेट कोर्टानं आज कोर्टात केलं. न्यायाधीशांनी स्वतः मत हे व्यक्त केलं. यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य हे अधिक वाढलेलं आहे. उद्याचा जो निर्णय असेल तो सगळ्यात महत्वाचा आहे की अनिल देशमुख सध्या जसलोक रुग्णालयात उपचार घेत आहे. हे जसलोक रुग्णालयातच ईडीच्या मिळालेल्या जामिनावर उपचार घेत राहणार का त्यांना CBIचा सुद्धा दिलासा मिळणार आणखी त्यानुसार ते पुन्हा एकदा घरी जाऊ शकतील याचा फैसला हा उद्या होणार आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जातोय कारण या आधारावरच संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांनी सुद्धा CBI कोर्टात जामिनासाठी अर्ज सादर केलाय. सुवर्णा, निश्चित धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. यानंतर वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.